लाल मातीतली कुस्ती म्हणजे माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. पेडणेकर आणि कुटुंबाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्र्यातील निर्मल नगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गोमाता SRA प्रकरणी पेडणेकरांच्या अडचणीत आता वाढ झालेली आहे. पेडणेकर कुटुंबियांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. माजी महापौर आहेत किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे. तर या संदर्भात आमचे प्रतिनिधी अंकुर त्यागी यावेळेस आपल्याबरोबर फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. अंकुर, नेमकं प्रकरण काय आहे आणि गुन्हा दाखल झाला, किशोरी पेडणेकर यांच्या वतीनं काही प्रतिक्रिया समोर आली आहे का? देखिए, उनकी तरफ से अभी तक कोई प्रतिक्रिया नहीं आई है, जो रिएक्शन नहीं आया है. लेकिन आपको याद होगा कि इस साल के साथ ही एक जो कोर्ट है उसने आदेश दिया कि प्राइमर थीसिस कहलाता है कि जो फॉर्ज्ड डॉक्यूमेंट्स और सिग्नेचर के साथ जो एक सबमिट किया गया था और आरोग्य संजीवनी और ये एक कंपनी है जिस कंपनी के अंदर किशोरी पेडणेकर के बेटे भी शामिल हैं और उसी कंपनी को लेकर जो आरोप ये है कि उन्होंने फॉर्ज डॉक्यूमेंट SRA स्कीम के लिए दिए थे और अब उसको उसके मामले में जब पुलिस ने कार्रवाई करी और जो अदालत का आदेश आया उसके बाद अब किशोरी पेडणेकर उनके परिवार और जो कंपनी है धन्यवाद अंकुर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतोय माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे पेडणेकर आणि कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत.